हातकनंगले तालुक्यातील कुंभो येथे वेळ पहाटे चारची खराडे कुटुंबीय वामकुक्षी घेत होतं मात्र अचानक घराची पाठीमागची भिंत व छत कोसळल्यानं अखंड घरच अंगावर कोसळलं या दुर्घटनेत तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय आला यामध्ये कोणतीही जीवितहानी अगर घरातील व्यक्तींना दुखापत इजा झाली नाही हातकणंगले तालुक्यातील कुंभो येथील मनोहर खराडे यांचं पत्र्याचं घर असून ते हातकणंगले येथील एम आय डी फाउंड्रीत काम करतात दोन खोल्यात बुधवारी पहाटे चार वाजता मनोहर त्यांची पत्नी दोन मुलं वयोवृद्ध आई भावाची दोन मुलं अशी एकूण सात जण घेत होते संततधार पावसामुळं अचानक घराची पाठीमागील भिंत व पत्राचे छत कोसळल्यानं यामध्ये संपूर्ण घरच भुईसपाट झाल्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे तसेच प्रापंचिक साहित्याचं मोठं नुकसान झालं आहे घटनास्थळी पोलीस पाटील महम्मद पठाण यांनी भेट दिली त्यामुळे मोडून मु पडलं घर उघड्यावर संसार अशी अवस्था खराडे कुटुंबियांची झाली आहे यामध्ये प्रापंचिक साहित्याचं मोठं नुकसान झालंय वडिलांचं छत्र हरपलेल्या मनोहर यांचे मोठे बंधू व वहिनी यांचं निधन झाल्यानं भावाची दोन्ही मुलं मनोहर सांभाळत असून त्यांना शिक्षण त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी पार पाडत आहेत मनोहर एकट्यांच्या जीवावर संपूर्ण कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे त्यातच आता घर मोडून पडल्यानं खराडे कुटुंबियांचा संसार उघड्यावर पडला आहे त्यामुळे लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी व समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन खराडे कुटुंबियांना आधार द्यावा अशी मागणी मनोहर खराडे यांनी केली आहे मराठी एस न्यूज साठी कुंभोजहून तेजस्विनी माणूसे